हरि ओम श्रीराम अंबन्य, माझं नाव ध्रुव सिंह देशमुख, वाळूज उपासना केंद्र. सध्या मी पुण्यात एका आय टी कंपनीमध्ये काम करतो. माझा अनुभव जो आहे तो माझ्या नोकरी संदर्भातला आहे. December 2021 साधारण हा अनुभव आलेला आहे आणि मी 2021 पास आउट झालो. मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आणि हा पिरियड जो होता साधारण 1.5 वर्षापासून आधीपासूनच कोरोना सुरू झालेला होता आणि त्यामुळे कॉलेजेस वगैरे सगळेच घरूनच चालू होते आणि साधारण ज्या कोर कंपन्या म्हणजे माझं जे फील्ड आहे इलेक्ट्रिकलचं तर त्यामध्ये कोर कंपन्या साधारण ज्या होत्या तर त्यांनी सगळ्यांनीच बॅकआउट केलं होतं की कोरोनाचा पिरियड आहे आणि या पिरियडमध्ये फिजिकली कॉलेजेसमध्ये येऊन इंटरव्ह्यूज घेणं वगैरे आम्हाला शक्य नाही आहे आणि त्यामुळे आणि आमचं काही असं ऑनलाईन बॅकग्राऊंड पण नाही आहे की ज्या पद्धतीने आम्ही एक्झाम्स कंडक्ट करू शकू किंवा इंटरव्ह्यूज घेऊ शकू तर त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली होती की कुठल्याच कोर कंपन्या साधारण कॉलेजला येणार नव्हत्या आणि आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्ही आता आय टीचे कोर्सेस कम्प्लीट करा आणि आय टी कंपन्यांमध्ये सुरुवात करा इंटरव्ह्यूज द्यायला. तर अशीच एक आय टी कंपनी कॉलेजला आली होती. पॅकेजसुद्धा बऱ्यापैकी चांगलं देण्यात आलं होतं त्यांच्याकडून. तर पहिला इंटरव्ह्यू होता, थोडासा नर्वस होतो कारण त्या दृष्टीने बॅकग्राऊंड होतं माझं. मी इलेक्ट्रिकलचा होतो आणि आय टीचे टर्म्स फार वेगळे असतात किंवा मग त्याची किती म्हटलं तरी महिनाभरच प्रॅक्टिस झालेली असणार. आणि मी इंटरव्ह्यू एक्झाम होती त्यांची, एक्झाम दिली आणि एक्झाममध्ये असं झालं की काही कारणांमुळे ते कम्प्लीट नाही करू शकलो आणि माझा कोडच रन नाही झाला आणि त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेसमध्ये मी पुढे जाऊ शकलो नाही. त्यामुळे थोडासा नर्वस झालो होतो की बाबा पहिलाच इंटरव्ह्यू आहे आणि तो क्रॅक नाही झाला आहे आणि आता अजून किती कंपन्या येतील तेही माहिती नाही आहे आणि पुढे काय होईल तेही माहीत नाही. तर त्यानंतर एक पुन्हा त्याच कंपनीचा दुसरा इंटरव्ह्यू शेड्यूल झाला होता जो बिलो लोअर पॅकेज होता त्या पहिल्या अटेम्प्टपेक्षा. सो त्यासाठी मी रेडी झालो, पुन्हा एक्झाम दिली आणि यावेळेस माझं सिलेक्शन झालं. पण साधारण पहिले जे पॅकेज मिळत होते त्यापेक्षा यावेळेस तर पॅकेज कमी होतं त्यामुळे मी थोडासा सेटल नव्हतो त्या गोष्टीवरती की बाबा आपल्याला मिळालंय पॅकेज आणि आपण वी आर गुड टू गो या दृष्टीने मी तयार नव्हतो असं. आणि मी म्हणून मी विचार केला की अजून एक चान्स आहे माझ्याकडे कारण मी एका कंपनीमध्ये सिलेक्ट झालो तरी अजून एक चान्स आहे माझ्याकडे ज्याच्यामध्ये मी अपियर होऊ शकतो आणि एक्झाम देऊन पास होऊ शकतो आणि मग एखादा हायर पॅकेज घेऊ शकतो. आता या प्रोसेसमध्ये कोरोना पिरियड चालू होता आणि सेकंड वेव यायच्या आधीचा थोडासा हा पिरियड होता. तर त्यामध्ये काय झालं की घरच्या सगळ्यांनाच कोरोना झाला होता आणि त्यात मला सुद्धा कोरोनाचे लक्षणं थोडेफार होते की पाठ दुखणं असेल किंवा मग अशक्तपणा असेल या सगळ्या गोष्टी मलाही दिसल्या. पण साधारण मी त्यातून लवकर रिकव्हर झालो. 1-2 दिवसांमध्ये माझा तापही निवळला होता आणि हात दुखणं पाय दुखणंही कमी झालं होतं. पण 15-20 दिवस गेले असतील त्याच्यानंतर मला लूज मोशनचा खूप त्रास सुरू झाला आणि मला एका ठिकाणी बसता सुद्धा येत नव्हतं. म्हणजे कंटिन्युअस पोटामध्ये कळ येणं ह्या गोष्टी सुरू होत्या आणि मी 5 मिनिटं सुद्धा एका ठिकाणी बसू शकत नव्हतो. आणि अशामध्ये अशी अनाऊन्समेंट झाली की आता इंटरव्ह्यू शेड्यूल झालेत. कळालं की बाबा उद्या इंटरव्ह्यू आहे 12 वाजता दुपारी. मग मी आईला सांगितलं की आई आता इंटरव्ह्यू आहे आणि मी तर काहीच अभ्यास केलेला नाही आहे कारण मी आजारीच होतो पूर्ण. म्हणजे मी झोपलेला उठू पण शकत नव्हतो, इतका अशक्तपणा सुद्धा होता आणि पोटात कंटिन्युअस कळ होती. आणि आई म्हणाली की आता बापूंचं नाव घे आणि जे होईल ते बघूयात आता काय यावरती आपण. आता तू तुझ्या साईडने तू काही प्रयत्न करू शकत नाहीस, आता जे काय आहे ते बापू ठरवतील आणि बघूयात काय होत आहे. तसंच झालं, मी सकाळी उठलो, बापूंचं दर्शन घेतलं, म्हणलं बापू आता तूच जे काय करणार आहेस तूच करणार आहेस, मी तर काहीच करू शकत नाही, जे आहे ते तू ठरवणार आहेस. असं म्हणून मी इंटरव्ह्यूसाठी बसलो कारण प्रॉब्लेम इथून होते की मला मी इतक्या वेळ बसू शकेल का. जितका वेळ इंटरव्ह्यू साधारण एक अर्ध्या पाऊण तासाचा इंटरव्ह्यू असतो आणि तेवढ्या वेळ मी एका ठिकाणी बसू शकेल का आणि त्यांनी दिलेले प्रश्न समजून त्यांची उत्तरं देऊ शकेल का, इथपासून तयारी होती सगळी. तिथेच बसलेलो होतो इंटरव्ह्यू, म्हणजे लॅपटॉप घेऊन असं बसलेलो होतो खुर्शीवरती आणि 12 इंटरव्ह्यू 1 वाजता शेड्यूल झाला. म्हणजे त्यांच्या साईडने काहीतरी डिले होता, इंटरव्ह्यूअर्स अवेलेबल नव्हते काही असेल, तर इंटरव्ह्यू माझा 1 वाजेपर्यंत सुरू नव्हता झाला. साधारण 1 वाजता इंटरव्ह्यू सुरू झाला, त्यानंतर तो अर्धा पाऊण तास चालला.
आणि एवढा वेळ 12 वाजल्यापासून ते 1:30 2 वाजेपर्यंत मी एकाच ठिकाणी बसलेलो होतो की बापूंचीच कृपा की मी एवढा वेळ त्या एका ठिकाणी बसू शकलो आणि त्यांनी जे काही प्रश्न विचारले त्यांची ज्याची जमली उत्तरं त्याची देऊ शकलो आणि रिझल्ट आणला आणि माझं सिलेक्शन सुद्धा झालं होतं. ही बापूंचीच कृपा की मी त्या आय टी कंपनीमध्ये सिलेक्ट झालो. आता यानंतर एक सेकंड अटेम्प्ट जो मी म्हटलं की आता दुसऱ्या इंटरव्ह्यूची तयारी होती की मला ह्या पॅकेजपेक्षा एक हायर पॅकेज घ्यायचं होतं आणि मी त्या दृष्टीने तयारी करत होतो की दुसरी कंपनी आली जी कोरची होती म्हणजे माझ्या बॅकग्राऊंडला इलेक्ट्रिकलला बॅकग्राऊंडला रिलेटेड अशी कंपनी होती आणि मी विचार केला की यावेळेस आपण पूर्ण तयारी करूयात आणि या कंपनीसाठी अपियर होऊयात कारण याचं पॅकेजही जास्त होतं कंपनी मोठी होती आणि माझ्या एकंदरीत बॅकग्राऊंडला रिलेटेड होती. तर इंटरव्ह्यू माझा खूप सुंदर गेला. मी प्रिलिमिनरी एक्झाम पास झालो इंटरव्ह्यूसाठी अपियर झालो आणि इंटरव्ह्यू माझा खूप सुंदर गेला. टेक्निकल जे काही त्यांनी क्वेश्चन्स विचारले होते सगळ्याची उत्तरं मी खूप सुंदर दिली आणि इंटरव्ह्यूवर घेणारे पण माझ्यावरती खूप खुश होते आणि ते म्हणले की बाबा तू तर आहेसच आणि वी आर लुकिंग फॉरवर्ड टू वर्क विथ यू वगैरे ह्या गोष्टी. आणि मी असा होतो की चला म्हणजे सिलेक्शन तर झालंच आहे माझं ह्या एक्झाममध्ये. आणि ही 21 डिसेंबरची गोष्ट साधारण डिसेंबर महिना असेल आणि त्यांचा रिझल्ट यायला खूप वेळ गेला. साधारण फेब्रुवारी जानेवारी एंड फेब्रुवारीचा वेळ असेल आणि तेव्हा त्यांचा रिझल्ट आला आणि रिझल्टमध्ये माझं सिलेक्शन झालेलं होतं आणि माझ्या डिपार्टमेंटमधून 7 जण इंटरव्ह्यूसाठी अपियर झाले होते. 7 जणांपैकी त्यांनी 5 जण निवडले आणि फक्त 2 जण सिलेक्ट नव्हते आणि त्यामध्ये मी 1 जण होतो. माझा तिथे फारच मूड ऑफ झाला कारण हा शेवटचा चान्स होता माझ्यासाठी कारण एका कंपनीमध्ये मी आधी सिलेक्ट झालो होतो आणि हा शेवटचा चान्स होता. आता या चान्समध्ये माझं सिलेक्शन नाही झालं त्याच्यामुळे आता मला इंटरव्ह्यूसाठी दुसऱ्या एखाद्या अपियर होणं तेही शक्य नव्हतं कारण कॉलेजनी रिस्ट्रिक्ट केलेले होते इंटरव्ह्यूचे अटेम्प्ट. त्यामुळे मी इंटरव्ह्यू देऊ शकणार नव्हतो आणि ज्या कंपनीमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं ती मला निवडणं आता भाग होतं. त्यामुळे मी आता त्या कंपनीसाठी होकार दिला आणि त्यांचं ऑफर लेटर आलं आणि एक साधारण मार्च एंडची गोष्ट असेल तेव्हा अशी एक अनाउन्समेंट झाली की ज्या कंपनीमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं त्या कंपनीने अजून एक एक्झाम घेण्याचं ठरवलंय आणि त्या एक्झाममध्ये जर तुम्ही पास झालात तर तुमचं पॅकेज डबल होईल. म्हणजे ज्या कंपनीमध्ये माझं सिलेक्शन नव्हतं झालं त्या कंपनीचं जेवढं पॅकेज होतं त्यापेक्षा जास्त पॅकेज मला मिळू शकणार होतं जर मी ही एक्झाम पास झालो असतो. आता ही एक्झाम मी आधी पण अटेम्प्ट केली होती सगळ्यात पहिला जो इंटरव्ह्यू दिला होता त्यामुळे मला एक अंदाजा होता की बाबा पेपरची लेवल थोडी अवघड असणार आहे आणि मी आधी दिलेला आहे पेपर आणि त्यात मी सिलेक्ट नव्हतो झालेलो त्यामुळे मी थोडा नर्वस होतो की यावेळेस तरी मी हा अटेम्प्ट नीट देऊ शकेल का. यावेळेस बापूंचं दर्शन घेतलं बापूंना म्हटलं बापू तूच उचित जे काय आहे माझ्यासाठी ते करणार आहेस त्यामुळे आता तू ठरव तुला काय बरोबर वाटतंय माझ्यासाठी. दर्शन घेतलं आणि एक्झामला बसलो. माझं असं झालं की एक कोडिंगचा क्वेश्चन नीट सॉल्व्ह झाला पण दुसऱ्या कोडिंगच्या क्वेश्चन मध्ये काय झालं की कंपायलर नीट वर्कच झाला नाही आणि टाइम आउट झाला आणि मी फक्त कोड सबमिट केला. मी त्याला कधीच रन करून बघितलं होतं त्याच्यामुळे किती माझे टेस्ट केसेस रन होतात हे मला माहीत नव्हतं आणि मी बापूंवरती सोडून दिलं की बापू तुला जे उचित वाटते ते कर आणि जे काय रिझल्ट यायचं ते तुझ्या हातामध्ये आहे. आणि 15 दिवसांनंतर रिझल्ट आला आणि रिझल्टमध्ये असं त्यांनी सांगितलं की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि रिवाइज ऑफर लेटर जी असेल ती तुम्हाला सेंड करण्यात येईल. मी अगदी खुश झालो. पहिले बापूंना जाऊन दर्शन घेतलं म्हटलं बापूराया तू माझ्यासाठी जे उचित होतंस ते मला मिळून दिलंयस आणि मी खूप खूप अंबज्ञ आहे. मी ज्या गोष्टीला सुटेबल राहिलो असतो अशा गोष्टींमध्येच मला पाठवलं आणि माझं त्याच दृष्टीने सिलेक्शन झालं किंवा तीच गोष्ट मला मिळाली त्यामुळे मी अंबज्ञ आहे बापूराय खूप खूप आणि इथून पुढे सुद्धा अंबज्ञ आहे.